नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्र हो, आताच्या क्षणाची एक सर्वात मोठी बातमी आहे, 15 जून पासून लॉकडाऊन वाढणार आहे. पहा या बातमीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आपण सविस्तर पाहणारच आहोत. तत्पूर्वी मित्रो, आपण जर आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. चला मग माहिती पाहायला सुरुवात करूया. देशातील रुग्णांचा आकडा 3 लाखांकडे वाटचाल करत असताना पुन्हा येत्या 15 जून पासून देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेजेस फिरत आहेत. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. 15 जून पासून देशभरात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले होते. या मेसेजमध्ये दिलेल्या दाव्यानुसार 15 जून पासून देशभरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसेच गृह मंत्रालयानेही लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. रेल्वे सेवेसह विमान सेवाही बंद करण्यात येणार असल्याचे यामध्ये म्हटले होते. सरकारची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIBने व्हायरल होत असलेला हा मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. PIBने फॅक्ट चेक ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे की सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार गृह मंत्रालयाकडून ट्रेन आणि विमानांवर बंदीसह देशभरात 15 जून पासून लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यता आहे. हॅशटॅग PIB फॅक्ट चेक हा मेसेज चुकीचा आहे, खोट्या बातम्या पसरवण्यापासून सावध रहा, असा तो हा PIBने टाकलेला मेसेज आहे मित्र हो. अशा पद्धतीने मित्र हो, या PIBच्या पोस्टलाही मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुष्टी देण्यात आलेली असून सध्या तरी कुठलीच अधिकृत माहिती लॉकडाऊनच्या बाबतीत आलेली नाही, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.